नमस्कार, बी न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सार्या कुलकर्णी. एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर. नामदार छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, त्यानंतरच ओबीसी मुद्द्यावर बोलावं. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा घरचा आहे. एसयूव्ही कारनं पाठीमागून धडक दिल्यानं मोटरसायकलवरील भरत परीट यांचा रस्त्यावर आपटून जागीच मृत्यू. कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडी जवळचा अपघात. 2 दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर काही भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी. रब्बी पिकांना दिलासा, मात्र ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी पावसाचा अडथळा. मराठी भाषिक फलक असावेत यासाठी इचलकरंजीतील मनसे कार्यकर्ते आक्रमक. अन्य भाषिक फलकांच्या मोडतोडीचा प्रकार. मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेची 2 दिवसांची मुदत. दीपोत्सवातील मांगल्य आणि शांतता हरपली. काही अतिउत्साही मंडळींकडून दीपोत्सवात लेझर लाईट आणि शार्पिंगचा अतिरेक. दीपोत्सवाच्या बदलत्या स्वरूपाबद्दल विचार करण्याची गरज.